शाबास गणपत, होशी लवकरच हवालदार होशी। जमादारच होशील पठ्या, बोटाला चिंदी बिंदी बांध काय तरी। हवालदार, जमादार, हौसदार, सुप्रिटेंडेंट, आणि गरिबांचे शिव्या शाप खाऊन राजा पण होशील हो का नाही होणार? कोण गरीब? तुम्ही बाजारपासून गरीब, मिळेल त्या सौदाचे खिसे कापणारी तुमची औलाद गरीब। हा हा, तेच तर मी म्हणते, खिसे कापतो आम्ही, तुम्ही गळे कापता। ए, तू कोण समजतेस मला? पोलीस, दुसरं कोण? अस बदमाश, चांगलेच उपकार फेरतेस। उपकार? चहा राहण्याच्या चिरीमिरीसाठी सगळेच उपकार करतात। चला की घरी। आता लाजता कशाला हवालदार साहेब? मला तुम्ही अशी थोडी सोडणार, आज नाही उद्या चिरीमिरी वसूल करालच। तुला वाचवली बघाशी, ते चुकलं जरा। चुकलं? सुधारा की तुमची चूक आहेस, बनेल आहेस। चल तुला चौकीवर चिरीमिरी दाखवतो। चला की, भीते की का तुमच्या चौकीला? भिशील भिशील, मांजर पाटणीसून खडी फोडायला लागली की भिशील। ते सोडा हवालदार साहेब, तुमच्या खडीने मांजर पाटाने भिवू नका मला। रस्त्याच्या कडेला फाटक्या पात्रात कुडकुड दिवस काढलेच मी। कशाला? उगीच गंमत म्हणून जरीच्या पैठणीचा कंटाळा आला होता मला, कशाला? पण आता तर मजा आहे ना तुझी। मजा तर रोजच मजा, कुणी वस्कन दारूची चूळ तोंडावर टाकतो तर कुणी जीवाचा खेळ म्हणून डोईचे कचा कचा उपडतो, आणि आम्ही ही करून हसतो। किती मजा नाही मेल्यावर? तर सगळीच मजा। मग मर की पाहते
आणि तशी नाहीच मेले तर तुम्ही आहातच की का? चल डांबतोच तुला आता कोठडीत. काय 255 असं गावरं बावरं काय बघताय? ए 758 गावरं बावरं मी का तू? जा पुढं मी गावरं बावरं. अहो 255 जा घरी परत. पुन्हा सापडलीस तर याद राख. का डांबा ना कोठडी. जाओ जाओ नाहीतर बताएंगे. जाओ जाओ जाओ. जाओ. कोण रे कोण? कोण नाही, साईट सोडून चालली होती. अरे कोण चालली होती? लारी, मोटर लारी. ही लारी होय. Na 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 na
मैना आम्ही गाणं म्हणजे गाणं ऐकायला आलो आहे. हुंदे आगली छलवा आगली. की मैना की विचार कोच्छो कोनो बड़ो लोग मिळालाय का? बहु झाली तुझी मिजाज. गाणो गाओ नहीं तर जातो मैं. कुछ कोल रही दोस्त. मैना भाई आता तरी. ए पावडी वाल्या गप. मैनेला काय समजतोस रे आमच्या? मैना भाई करा सुरू. ए फटोस हा ठाणा मुगी रे. रुपया वाजव छान छान रुपया. मैना भाई आता होऊन जाऊ दे. हाँ दिल नवाज मैना वो रागनी इलाफ. हाँ साहेब अल्लाह दित्ते खां बड़े तबले पे. खोलो नो यो
याचा अर्थ काय मगा तू आलीस तेव्हा तुझा नूर काही ठीक दिसत नव्हता मैनाबाई। अरे तुझी मैना आज जाणार होती पोलीसच्या कोठडीत। काय आड्यावर धरपकड झाली काय? पण सुटले बाबा एका पोलीसच्या मेहरबानगीनं। पोलीसची मेहरबानगी ती कशी काय बुवा? का कोणाला ठाऊक दिली खरी सोडून। जरा उमदा होता पोलीस दादा, चहा प्यायला पण घरी येईना। मग नाही आला तर नाही, एवढा कसला विचार करती आहे? तसं नाही रे, पण कोणाची मेहरबानगी राहायला नको बाबा आपल्यावर। जाऊ दे ग चहा आणू का आणखी? नको, तूच बस जरा बोलत। रामू तू आहेस म्हणून तरी थोडा वेळ मजेत जातो का? बघतोस मैनाबाई तुला बघितल्यावर मला माझ्या मेलेल्या बहिणीची आठवण होते बघ, तिचा चेहरा अगदी तुझ्यावानी होता। या समजाळी तूच तेवढी वायली कशी? वायली वाय, पण तू हात कशी आली? कशी आले यावं लागलं। मैनाबाई इथल्या बायकापून तुझं वागणं लई वेगळं वाटतं बघ। तू कुणावर रागवत नाहीस, कुणाच्या बी अंगावर खेकसत नाहीस, आणि सगळ्यात म्हणजे तू कवा बी शिव्या देत नाही। थांब, मी देते तुला शिव्या। दे, तू काय बी कर, हात यायला मिळावं म्हणून तर या खालच्या हुटलात रखडतोय ना। जातो, नाहीतर तू मालक वरडल माझ्या नावानं। माझ्या हातातलं पैसा घेतायस? या हातातलं पैसा नाही सुटणार। चाली पैसे घेतेस? किती पैसे तुझ्या पोटाच्या खळग्यात खालू? आता मला खाताऊ म्हणजे सुटला? सुटतो कसला, मला पैसा देत नाही,
बाबांना तुला रस्त्यात टाकले तवा अण्णाला कुणी लावले कुणी लावले या घबरू नये अण्णाला लावलीस तेच तर उपकार फेडते मरत पण नाही एकदाची पिढा मी मरू तू मर पैसे देत नाहीस काय तूच बोंब मारू नकोस झोप मोडल याची
मी मेन का अगदी घरातली काम तुम्हीच करताय ती कसं ना वगे अगं पण माझं जरा ऐकशील तर खरं काय बी नाही ऐकायचं आता करशील कबरच्या आणि दिवसभर मला बारडीवर उपकार सांगत बसशील मी काम केलं तुझं मी काम केलं तुझं का नाही उठवलीत मला तरच मामा ए चल जा का नाही उठवलीत मला घरच्या मालकाने तिकडे रात पाळ्या करायच्या आणि मालकीनं ताणून झोपा काढायच्या होय मग बसून राहायचं होतस रातभर झोपूनच्या झोपून आणि वर मला गुरकावतेस हात भाजल की गणपत दादा चल बघू उगीच सतावते सारखे गणपत हे गणपत आता तू सांग माझ्या पायी तुझी झोप कधी मोडली आहे का कोण म्हणतंय ही ही चितुंद्री तुझी फाची सकाळपासून माझ्या राशीला लागली आहे येते शुभ करते येते शुभ करते येते शुभ करते आई चहा पाहिजे आपल्याला देखील पाहिजे गणपत चाचा अदगर व्हायचे का बर चूळ भरून खातो खावा चूळ भरून खा चूळ भरून खा ना खावा सकाळीच नको मला काय खायला रात्रीपासून काय बी खाल्लं नाही सर खावा आता नको खावा नको खावा की पत्तईच काय पुतळा बहिणी काय चालली बतावची काय नाही तिचं म्हणणं आहे मी आपलं सारखं खात बसावं मी नाही खात अगं जर आईची तर लाज धर काही लाजू नका मला चालू द्या तुमच आई तुम्ही काय नको नको मला नको माझे हे काय ज्ञानच प्रश्न आहे बुवा आई काय काय यांचा हा संसार बाबा असा संसार हाच खरा भाग्याचा हे चेहऱ्या मोऱ्याचं प्रेम नाही काळजाच आहे म्हणजे दिवसातन 100 वेळा भांडतात हेच वय भांडतात 100 वेळा पण एकाच्या पोटात आण गेलं नाही तर घशाखाली घास उतरत नाही दुसऱ्याच्या तीच तर मला गंमत वाटते आज एकमेकांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि उद्या तोंड बघायचं नाही असला थिल्लरपणा त्यांना माहीत नाही 30 वर्ष एकमेकांच्या खस्ता काढल्यात त्यांनी वडाच्या झाडासारखी वादळा पावसात न वाढलेली माया आहे त्यांची बाबा हीच खरी माया कौन तू
चलो ना घर। किसके घर? तेरे? तू जैसी के घर मैं चलूं? तुम अपने को क्या समझते हो? समझता नहीं मगर। मगर क्या? हम इंसान नहीं, खा नहीं लूंगी तुम्हें, नन्हे मुन्ने को घर ही पहुंचा दूंगी। चलो। अच्छा अच्छा चल। क्या है तेरे घर में मालूम होगा? कहाँ रहती है तू? छान ठेवलीस खोली है? छान छान म्हणजे? मगाशी त्या शेजारच्या खोल्या पाहिल्या, त्यांच्यापेक्षा छान आहे। हे काय? काल रात्री तुम्ही मला सोडून दिली, त्याची बक्षिशी होय? असं असं काल जुगारात बरीच लाट मारली दिसते। लाट म्हणजे मी जुगार खेळते हो? नाही, जुगाराच्या आड्यावर देवाच्या पूजेला जातेस। जरा गंमत म्हणून जुगाराच्या आड्यावर गेलं तर काय झालं हो त्याच्यात? गंमत हो, आम्हाला काय तुमच्यासारखा संसार आहे का? मुलं बाळ आहे जीवाची करमणूक करायला। म्हणजे तुला आमच्यासारखं राहावंच वाटतं? नाही, तुम्हाला नाही समजायचे हवालदार साहेब। उचला उचला ते पैसे। काय कमी झाले का पैसे? एवढं मोठं न ओरडता, हे का पोलीस चौकी आहे का? बर जातो मी। ओळख देख ठेवा हवालदार साहेब। ओळख पळ का सुद्धा तुम्हाला साहेब, ओळख ज्ञान ठेवा म्हणतो फौजदार साहेब। आमची ओळख का सुद्धा म्हणतो तू प्रिटेंड साहेब। कुठं घडत कुठं जाणार होता? नाही बा, जरा सांभाळे बाबा इकडं। म्हणजे इकडे काय अगदी लफंग्यांचा बाजार आहे काय? बाप्पा लफंगे पत्करले पण या बायका नको। सगळ्या कशा कशा असतील? सगळ्या नाही, एकूण हे अशा थपा मारतील, अशा भुलवतील, खोट बोलतील, गळ्यात पडतील, उकळ पडली तर पैसे देतील सुद्धा, पण पाच घेऊन पन्नास काढतील सगळ्यासारख्या। असं नाही, काय रे बोटाला काय झालं? छे काही नाही, जरा खरतटलं होतं। आई काय वाचीस होतीस तू आता? शिवलेला अमृत महानंदेचा अध्याय। खरं नायकीन असून केवढी साध्वी ती। ते तुझं पुराणातलं सोडग आहे, पण खरंच असल्या बायकात कुणी चांगले असतात का? नाही असणार, माणसंच आहेत ना ती, त्यात सुद्धा असतात की चांगल्या। Thank you.
कोणत्या पात्राची चिंगी फाडली या? चल पोलिसला मारता है टेंशन अड्ड्यावरचा छापा ठीक जमला नाव राखलं आपल्या सर्कलचं पठ्ठ्यान गणपत शाबास तुझी छाती खरी कसं काय बोट तुझं छान आहे साहेब तुझ्या इथे राहिली होती बरीच सज्जन दिसते सर सगळेच चोर असतात एखादा असतं की चांगलं माणूस पण एवढी चांगली असेल असं नव्हतं वाटलं मला का हो नाही वाटलं तसं मलाही काय वाटतं सांगू काय भारीच भोळे वाटतं तुम्ही मला भोळा मी भोळा भोळा असतं तर तुझी पारख केली नसती बरोबर बायकांची बरीच माहिती दिसते तुम्हाला कारभारी मोठी नावे शोधून काढली असेल नाही नाही म्हणजे नाही म्हणजे कारभारीनच नाही मग कसल्या बायकांच्या गोष्टी सांगता बायकाशी कधी बोललाय तरी का बोलले म्हणजे पुष्कळ माहिती मला आपण बोलला तरी कोणाशी कोणाशी म्हणजे एक आईशी हो ती एक बाईच आहे आणि आणि आईशीच आणि माझ्याशी का घर फोडायचा विचार आहे वाटतो तुला रेखुटा कसं आवडतंय काल आपली गाठ पडली त्याच्या खुण्याची हिरे आज सकाळी गाठ पडली त्याची हिरे आणि ही आत्ताची गाडी घोड्यात नाही फिरायला लागलीस की कुठे गेली तीस नाटकाला हा बरेच पैसेवाले दिसतेस हा मिळतात थोडे गाणे नाचणार पैसे तरी मला वाटलं तू काय या इतर बायकासारखी असं असं हो नाहीतर कोण बोलला असता तुझ्या बरोबर डॉक्टर हवालदार साहेब बर बरोबर ओळखलं की नाही तू चांगली आहे म्हणून आता छान आहे मग टाकून द्या किती चिंधी <आगा। laughs>
हा खुळा कोण में से काट लो तनख्वाह देने वाले की सूरत देखो नीचे नहीं ना ए, 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 गाली ना निकाल गाली ना निकाल अभी लाके देता हूँ तेरे चाराने हवलदार साहब आप चलो मेरे साथ तुम्हारे हाथ में देता हूँ चाराने हवलदार साहब ये बदमाश है तुम्हारे हाथ से भी निकल जाएगा और ये पता ही है कौन मरेगा चुप रहो चल अरे तेरी आंख में पानी नहीं इतनी मार खा के हवालदार साहब दुनिया रोने वालों की नहीं मैना बाई कड़े तिच्याकडून पैसे घेणार तू म्हणजे ती म्हणजे काय नाही रे मला माहित आहे चांगली बाई आहे ती मैना आपली फार चांगली आहे आज आपल्या हाताने चहा पाडणार आहे ती ए असा फुकट चहा पाजते काय मैना मला एक चार आणून दे हे किरामो तुम्ही या की चहा घेणार हो शब्द बोलशील तर फोडून काढी फोडून काढी काय समजता तुम्ही मला आपली बट्टी की बायको बायको असती तर सोडून काढली भले पण आता सोन मिरवते आणि इकडे 17 दलांच्या गळ्यात पुरून पैसे कमावते हो कमावते कमावते तुम्ही कोण मला विचारणार मी कोण बेड्या ठकून अडकवली असती त्या दिवशी म्हणजे मक्स मधलाच तुम्ही कोण ते त्या उपकाराचा बदला म्हणून दादागिरी दाखवत आहोत एवढं वाटत होत तर घ्यायचे होते चार पैसे आणि धरायचा होता आपला रस्ता पैशासाठी बाटलीचे धंदे करायला बाहेर नाही पडलो मी तुझ्यासारखा पैसे नाही तर काय किंचुके कमावून पोट भरता वाटता तुम्ही पोटासाठी नाही तुम्ही असे धंदे करी मजा करायला हवी ना मजा तर लाज नाही वाटत मजा म्हणायला गोष्टी सांगतात लांब लांब जिभा काढून सगळे पण कोणी येत नाही मदत करायला माणसाला पुष्कळ येतील पण हवेत कुठं तुम्हाला चटक लागली नाही इथली बस करा चटक मजा माहित आहे का तुम्हाला आमच्या काळजात काय मजा होते ती चला मी येते तुमच्या बरोबर चालती हो इथून नाही होत चालती होतेस की नाही होणार कुणाच्या बापाचा रस्ता आहे का हा चल Thank you.
कुठं? तुमच्या बरोबर. हो, तुमच्या बरोबर. काय 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 तुम्हीच म्हणत होता ना ही मी बाहेर पडले आहे. म्हणजे तू आताच्या आता माझ्या बरोबर येणार का? नको येऊ का? चाचरता का? चाचरत नाही, पण लोक काय म्हणतील? रात्री लांब लांब गप्पा मारताना मेले होते का तुमचे लोक? सगळे सारखे. जो येतो तो मोठ्या सज्जनपणाच्या गोष्टी सांगतो. घटकाभर आपल्या जीवाची करमणूक व्हावी म्हणून देतात वाटील त्या थापा. करायला बघतात आम्हाला मोठ्या सती सावित्री. ऐकलंय पुष्कळ वेळा. मला वाटलं तुम्ही तरी असाल थोडे निराळे. एकानं मला या नरकात लुटलं, तुम्ही नाही मला वर काढीत. रामू चल परत. थांब भैया. ए भैया. राम राम. क्या साड़ी देखा दे रिकामी खुली है का? खुली चाहिए. चलो दाखो तो. खोल्या बहुत आहेत. पुष्कळ खोल्या आहेत. आहे तो बहुत, पर खाली एक दो है. साहेब 24 घंटे पाणी धो धो वाहत आहे. साहेब 9 बजे दिवाबत्ती बंद. रखरख नाही, खुशाल झोपून जाओ. साहेब चोर किलरच्या क्या विषयात एकता बाई माणूस ठेवून जावा. देखो कचरा साफ केला की काय सुंदर दिसणार. तुमचे करतात पेशर. अरे क्या पवन आहोत साहेब. आतला सब सामान उडून जाईल. काय भारं काय साहेब? तुमच्यापासून काय ज्यादा घेणार? समजे देतात तोच. 6 रुपया भाडा, 6 रुपया बत्ती का? हा 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 हा. तुमच्यापासून आगाऊ नाही चाहिए. 4 दिवस नी देव. साहेब पोलीस लोक पर विश्वास नाही केला तर जग हसेल हमारा. क्या नंबर क्या आपका? 255. 255. बहुत बहुत अच्छा नंबर है. बहुत अच्छा. राम राम. राम राम. जातो मी आता उजाडेल. पुन्हा येणार ना? हो हो, संध्याकाळी अंधार पडल्यावर. बर, तेव्हा तरी याल ना? हो हो. राम राम ना साहेब. राम राम. खरंच वाटतो तुला याचा विश्वास. मग चलायचं परत? एकदा आले आहे खरे, पाहायचं शेवटपर्यंत. मीच मग मनाला वाटायला नको. तुला वाटतं तू येईल संध्याकाळी? वाटत, वाटून घेतलंच पाहिजे मला. तसं खुळी आहेस तू. अगं जिला उजेडाचं भ्या वाटते या तू अंधारात काय येणार? पर हात बसून खाणार काय तू? अगं एवढ्याशा पैशानं काय होणार? 3-4 दिवस तरी निघतील. आणि मग? मग काय करायचं? अगं काय म्हणजे करणार काय तू?
का करणार? चांगल्या माणसाने जर हात नाही दिला तर पटणार पुन्हा त्या नरकात जाऊन पिचत. अंग तापानं फणफणत असलं तरी तोंडाला रंग फासून बसणार. सडल्या किडलेल्या माणसांना सुद्धा या शेठ म्हणणार. कोणी दारुडा ओकला तरी गटारात लोणारी कुत्रीच आम्ही. हात म्हटले की लांब पडायचं, हे म्हटलं की जवळ जायच. आई जगदंबे, तू सगळ्या जगाची आई आहेस. माझ्या लेकाचं लवकर लगीन होऊ दे. तेचा संसार सुखाचा होऊ दे. तुझी कृपा असू दे ग आई माझे. आई जगदंबे, मला उजवा कौल दे आणि माझ्या मनासारखं लवकर होईल असं सांग. आई जगदंबे, मला आताच लगीन नाही करायचं. डावा कौल दे आणि माझ्या मनासारखं होईल असं सांग. खबस. आई जगदंबे, त्याचं ऐकू नकोस. उजवा कौल दे. जगदंब 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 जगदंब. बघ, आईनं कौल दिला. जगदंब जगदंब जगदंब. आता तुला लवकर लगीन करायला व्हावं. मी एक मुलगी बघून ठेवली आहे. चांगली आहे. गणपत. ए गणपत, गणपत. हे बघ, आत्ताच मी गावाकडनं आलो. पाटलानं तुला सांगावा दिला. या 4-6 दिवसात आलास तरच खंड वसूल होईल, नाहीतर काय बी हाताला लागणार नाही. अस आई, हयगय करू नका. धाडा त्याला लवकर. भय बाबा, जा एक दिवस जाऊन. बर, जातो एक दोन दिवसात. राम राम. पण जात लवकर. मी ठेवतोय. म्हणजे ए म्हणजे कुठे म्हणजे काय बघायचं आहे? काय करता आता बाबा? तुम्ही इथं? अरे तू इकडं कुठं? मी तुमच्याकडे आलो होतो. शेतावर 4-8 दिवसांनी गेले तर नाही का चालायचं? अरे येड्या, उद्या जा. भलत्या कामात हे काही करू नकस. घालून बसशील शेत पोट. बर, मामा. इथं झोपता वाटतं तुम्ही. वय तर काय, येत या कुठं झोप. पडतो बाहेर बिचारा टाकून खोकत रातभर. म्हणजे रात्रभर पहाराच करता म्हणा ना इथं. अरे गणपत, आलो आलो. बरं मामा, जातो. अरे इकडून कुठे गेला होतास? जरा मामाकडे गेलो होतो. चल डुटीला.
रामू इत करून भी काय पैसे मिळाले नाहीत आता बघायचे आणखी काहीतरी धडपड करू बाबाई पैसे मिळाला होत बघ काय परमैनाबाईला इथल्या घाणीत परत याला लावू नका बोलतोस बर बर तू जाशीलच की नाही तिच्याकड पाठ तोडत नाही तुझी ते खरं आहे बाई पण तुमच्या सारख्या बाईला म्हणजे असल्या बाईला आम्हाला नाही ठेवता येत कारण सभ्य ग्रस्तांचं वळण आमच्या दुकानाकडे हमखास असत काम मागायला होतो
मी तुमचे भांडी घासेन, दळण दळीन, काय सांगाल ते करेन, पण मला काम द्या. बरोबर, काही काळजी करू नका. पण आता हिला काम. जगाला काय भी धरून है आपल्यासारख्या माणसाची, पण आपल्याला जगाची जरूर आहे. नहीं आले हवालदार साहेब. नहीं नहीं येणार तू भित्री भागू बाई. मग चलायचं परत. कसला विचार करती आहेस आणखी? आजचा दिवस वाट बघूया का रे? कसली वाट बघतीयास? अगं मी सांगतो तो नाही येणार. हे बघ, आजचा दिवस वाट बघूया. संध्याकाळपर्यंत अंधार पडल्यावर येतील ते. बत्ती का लावली नाही अशी का बसलीस अंधारात? काय अंधार पडला? नाही पडला अजून अंधार. किती छान उजेड आहे नाही? खुळी आहेस तू. अंधार पडल्यावर म्हणत तू येणार आहे. जणू काय गेलं तीन चार दिवस अंधार पडलाच नव्हता. तू दिवा लावला नाहीस म्हणून काय अंधार पडायचा राहिला नाही? परत पहिल्या जागी का? आता खात्री झाली म्हणून फसले मी. फसलीस म्हणजे? कशाला ढोंग करता? मला इकडं आणून या नव्या जागेत एकटीला सोडलीत. दिवसच्या दिवस तुम्ही तिकडं तोंड लपून बसला म्हणजे बघावी बघावी माणसानी वाट. निघून जाओ परत. निदान तुमच्यासारखी माणसं तरी असले फसवेगिरीचे धंदे करतील असं वाटलं नव्हतं मला. मी फसवेगिरी केली? दुसऱ्याला फसवण्यात स्वतःचा जन्म गेला म्हणजे सगळं जगच भामट्याने भरले असं समजू नकोस. मला माहिती आहे तुमच्यासारख्या बायका कशासाठी एवढा आंधळा करतात. तो काय समजता तुम्ही मला? पैसे मिळवायचे असते तर मी इथं नसते आले. खूप पैसे मिळत होते मला तिथं. मग आलीस कशाला इकडं? वाटलं मला तुमच्या मदतीनं मी नीट मार्गाला लागेन, मला चांगल्या आयुष्याला सुरुवात करायला मिळेल. मी जरा माणसात येऊन पडेन. पण तुम्ही बसला तोंड लपून. तोंड लपून? 10 वेळा इथे मी तुझ्याकडे यायला धडपडलो पण दर खेपीला कुणी ना कुणीतरी हटकतोय. आमच्या तो गावचा थेडा तर पहारात करत बसला बाहेर शेजारच्या खोलीत. त्याला हे आपलं कळलं म्हणजे सगळा गाव भरवणार. आईलाही सांगणार तो. किती झालं तरी मी माणूस आहे,
जगाला भ्यायला पाहिजे मला. काही वाटायला पाहिजे होतं तुला मी फसवेगिरी केली म्हणताना. तुम्हालाही वाटायला पाहिजे होतं मी पैशासाठी तुमच्या पाठीमागे आले म्हणताना. मी आता तुला अगोदर सांगून ठेवतो, उद्या मी जाणार आहे शेतावर, दोन दिवसांनी परत येईन. काय आलं ऐकू मला, तीन दिवस आला नाही, आता दोन दिवस शेतावर जाणार, पुन्हा येणार, पुन्हा जाणार, हे सांगण्यासाठी तुम्ही इथे येत आहोत? ही इथली सगळी चाळ मला खायला येते, जो येतो तो टाकाटाका बघतो. धरून ठेवलेलं जनावरच मी, ते काही नाही, मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर शेतावर. माझ्या बरोबर? आणि त्या खेड्यात येणार? म्हणजे छान, लोकांनी तिथे तुला माझ्या बरोबर पाहिले की झालंच. पण काही झालं तरी मी इथे राहणार नाही. आणि काही झालं तरी मी तुला शेतावर नेणार नाही. परत आल्याबरोबर येतोच मी इकडं. प्यारी, इस दुनिया में. अरे काय अक्कल आहे नाही तुला? अरे काय चाललंय दिसत नाही इथं? सिनेमा चाललाय होय. हो सिनेमा चाललाय. काउंट ठरले का? तर हो बघा. रेडी सायलेंस गो. प्यारी, आहा प्यारी, प्यारे, इस दुनिया में तू और मैं और तू. वो देखो कोयल. वो कोयल भी हमारे प्रेम का राग आलाप रही है. देख मेरी जान. कट कट कट. इथल्या गावातल्या लोकांचे डोके फिरलीत की काय? ए बाई हो बाजूला. आले तुमच्या मागोमाग. तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून. आता तुला इथं बोलू नका. आरटी 37 एफएच. प्यारी बघा. काय तू शेतावर आलीस आणि तिथल्या लोकांनी तुला पाहिली तर? चालेल गो. 37 एच. काट काट. शेतावरच्या लोकांनी तुला पाहिली तर ते काय म्हणतील मला? ते काय पाहिजे ते म्हणू देत. प्यारी सायलेंस सायलेंस. थांब म्हणून मी सांगत होतो. अरे काय 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 माणसाला थोडं बोलू सुद्धा देते तुम्ही? अरे बाबा माफ कर, महत्वाचा सीन चालू आहे. आमच्या प्रत्येक शॉटला म्हणजे एका तुकड्याला 500 रुपये खर्च येतो. एक फुकट गेला की या बिचाऱ्यांचे 500 रुपये पाण्यात जातील. बोलू नका. ये बरं बरं कोणता छेडे. प्रेम. Hey.
जाए प्रेम। प्रेम 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 ही हसण्यासारखी गोष्ट आहे नाही का? खरच हे प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय हे सांगावं लागत। प्रेम म्हणजे प्रेम कविराज तुम्हीच सांगा। प्रेम प्रेम म्हणजे ते आकाशातून चंद्रामाग धावणाऱ्या चांदण्यांना विचारा, ते मेघाच्या वक्षस्थळाला पिलगणाऱ्या विद्युल्लतेला विचारा, ती पहा कुणासाठी ओरडली ती, आपल्या प्रियकरासाठीच ना। फुलात प्रेम, मुलात प्रेम, प्रेमात प्रेम। हिरो हिरो तुम्ही तुम्ही सांगा कुणाले काला माहिती आहे तुमचं प्रेम? तुम्ही लिहून देता ते आम्ही बडबडतो, तिला विचारा। मुझे क्या मालूम तुम्हारा प्रेम और प्रेम, जल्दी करो हमारा खाने का वक्त हो गया। It's getting late for my lunch. प्रेम, प्रेम। काय भांडी तो क्यों नहीं आ रहे लोग? मैं कैसे प्रेम करता है? तुम्हें नहीं का प्रेम करी? हट, प्रेम करते मला काय उद्योग धंदा नाही वाटतो। मग मला कशाला हो आणले तिकडून? म्हणजे मला काय प्रेमाची हुडहुडी भरली होती वाटतो तुला पाहिल्यावर? नाही का? मग माशा शेजारच्या त्या म्हाताऱ्या राजीला आणत होती मी? तुम्हाला तरुणीच हवी होती हो? म्हणजे हो हो, लोक तरी काय करतात, मरेले कसे प्रेमाच्या गोष्टी सांगतात। तिच्यासाठी मी मरतो, तिच्यासाठी मी मरतो, सगळे तरण्यापुरीसाठी जीव टाकतात, म्हातारीसाठी कुणी कधी मरतोय? खरं आहे, कशाला बघतील म्हातारीकडं, अंगात असते जवानीची मस्ती। मग दाखव केले का जवानी, वीज का खोकलतोस प्रेम प्रेम म्हणून गावभर? कुठेतरी रस्त्यावरून हिंडताना एखाद्या पुरीला बघतो की होतो पागल। मग झालं सुरू प्रेम, काय म्हणतो तो? प्रिये तुला पाहिल्यावर माझा दिल फाटून गेला, देखाचा सदरा फाटला तरी रडत बसतो। जन्म जन्मांतरीची सोबतीण मला भेटली, पाहिलेली असते आजच। तू कुण्या गावची सखे साधणी, तू कुठे राहतेस? यावर ती काय म्हणते? बोल, तू बोल। मी प्रेमाच्या तळीत राहते, मी प्रेमाच्या मंदिरात राहते। प्राण सख्या तू कोण? मी मी प्रेमाच्या मंदिराचा फौजदार आहे। पुजारी? मी प्रेमाच्या मंदिराचा पुजारी आहे। चल पुजारी, आपण प्रेमाच्या मुलखाला जाऊ। तिकीटाला पैसे आहेत काय? त्या मुलखात झाडावर फुलं, फुलावर पाखरं, पाखरं
प्रेमाची हुडहुडी भरली वाटतं. मग आता गाणं प्रेमी प्रेम न कर मी जाई प्रेमी प्रेम न कर मी जाई प्रेमाचा बाजार सुरू झाला. बाजार नगरचा राजा अंधा प्रेम नगरचा राजा अंधा लूट सके तू प्रेमाची पुतली भाकर प्रेमच चटणी प्रेमच भाकर प्रेमच चटणी प्रेमच कांदा गूळ प्रेमच कांदा गूळ पण प्रेमाच्या भाकरीनं पोट कसं भरणार. नाही भरणार. मग सगळ्यापेक्षा मरणच बरं. मरण प्रेमा
इकड़ का इकड़ को अपना बगा शेतावरची माणसं भीतील तू जा परत हेपा उद्या परत येतो जास्त राहत नाही मग झालं अगं हे खेड्यावरती लोक मोठे खवचर असतात उठा कुठं मरणार इथे जंगलात
एवढं येऊ नको येऊ नको म्हणून सांगत होता, आता कशाला बोलवता? मी नाही येणार, मी इथंच राहणार रात्रभर. बरं आहे. मात्र इकडे काय दिसलं तर हाक मारू नकोस मला. दिसणार का? काही नाही, 12 वाजू देत. मग मग काय? 8 दिवसापूर्वी ह्या झाडाखाली एका मारवाड्यानं गळ्याला फास लावून जीव दिला आहे. हे बघ, उद्या उजाडायच्या आत मात्र लवकर उठून जा, माणसं येणार आहे सकाळीच. मला नाही लवकर उठवत, तुम्हीच उठवा. बर बर. खरंच इथं भूत आहेत का हो? झोपलात का तुम्ही? बाहेरच पडलात रातभर? हो हो, जरा उकडत होता. काय घुशी झाला तो घरात? घुस जाऊ दे, चला बरं दे, चला आपण बांधावर जाऊन बोलत बसू. चला पाटील. हे सगळे तुलाच बघायला आले वाटत, यांना कसं समजलं? सकाळी तुम्ही गेल्यावर एक माणूस तिथं होता, त्यानं मला पाहिलं. तो म्हातारा पाटील? अरे बापरे, मग झालंच, आता कळणार सगळं आईला. गावात गेल्यावर मी जाते माझ्या पहिल्या खोलीवर. म्हणजे कशाला उगीच तुम्हाला त्रास? तुमच्या आईला वाईट वाटेल म्हणून तुम्ही मला नेहमी दूर ठेवायचा प्रयत्न करणार. असं चोरून मारून तुम्ही तरी काय करणार? तुमच्या जीवाला त्रास, मला काळजी. खरं आहे तुझं म्हणणं, पण काय करावं समजत नाही. सांगा तुम्ही तुमच्या आईला सगळं. सांगू? हो सांगा. एकदा काय व्हायचं असेल ते होऊ द्या. नाही आवडायचं तुमच्या आईला, आम्हाला कोणी सुद्धा जवळ करणार नाही. हा, माझी आई तशी नाही. हा, आतापर्यंत मी 1000 वेळा चुकलो असेल म्हणून काहीतरी मला टाकलं नाही. बर सांगा.
दौलतराव तुम्हाला आई होती का हो? आ? आई नहीं तर काय आवाळातून भिडकी सारखा पडलो खाली मी. तुम्ही आपल्या मनातली एखादी गोष्ट आपल्या आईला कशी विचारित होता? हा हा, शेतावर एखादी पोरगी हिरलीच वाटत. नाही हो, तसं काही नाही. पण शेतावर एक गंमत पाहिजे. तिथे सिनेमावाले आले होते, एक बाई आणि एक बाबा. काय बोलत होते, काय गात होते. काय बरं ते? हा, ती बाई बरं का? प्रेमी प्रेम नगर में जाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. तुटलं होतं, हिनं शिवून आणलं. चालत राव, नशीबवान आहेस. याला म्हणतात खरं प्रेम. वा, अगदी साहेबाचं सर्टिफिकेट मिळवलं बघा तुम्ही. कसलं रे बाबा? पुतळा वहिनीच्या प्रेमाबद्दलच. खरंच दौलतराव, तुमचे वहिनीवर खूप प्रेम आहे. नाही प्रेम? प्रेम भीम असली भानगड आपण काही करत नाही. अगं, हे हा गणपत काय म्हणतोय बघ, मी तुझ्यावर प्रेम करतो. कुठे गेली ही? तापानं फणफणते, सकाळी तशीच चप्पल शिवून घ्यायला गेली, आता कुठे गेली? आणि हे तुझं काय गोष्ट फिरलं काय? अंगात ताप किती आहे बघितलास? माझे का हात पाय मोडलेत का? तू एवढी आजारी असताना कपडे धुतीस ती? हिला काय नाही वाटत त्याच. आणि तू म्हणतोस हिच्यावर प्रेम कर. आपण तर जन्मात नाही हिच्यावर प्रेम करणार. काय रे काय? गंमत आहे दौलतरावाची. ह्या पुतळा वहिनीला आलाय ताप, तो याला परत नाही चाई. काळजी तर इतकी करतो वहिनीबद्दल, आणि इकडे म्हणतो आपण तिच्यावर प्रेम करत नाही. अरे म्हणणार काय तो? आता ते दोघे बोलण्याच्या पलीकडे गेल्यात. इतक्या वर्षाच्या संगतीनं एकजीव झालाय दोघांचा. आई कर. काही नाही, मग आंघोळ केल्यावर सांगतो. शेतावरून आईला म्हणा की तू बस आपलं काम करत, मी आता येतो त्याला भेटायला. कुठलं बेदारी कोणी सोड, तर म्हात्रा सगळं झालं राहिलं तिच्याबद्दलच. पाठीला घेत. वय वय, कुठं बाहेर बसलेत? नाही नाही, आत. वय वय. हा आला, इच्छा इच्छा
वय गणपत, मला सांगितलं नाहीस ना? मी विचारलं की म्हणतो आपण लगीन करणार नाही म्हणून. लगीन करणार? लगीन? आई कुणाची मुलगी आहे? एक गरीब. आपण तरी कुठे श्रीमंत आहोत. पण गुणानं चांगली आहे ना ती. तिला इकडे एकदा बोलाव तरी. आजच याला सांग की मला आवडल ती. होय ना? अंकुश, सर्दी होईल. अंकुश, काय करतेस? वाट कापलं या चिंदी बांधते पात्राच्या काटाची. काय, कुठलं पात्र फाडलंस? तेच बघणार हाय. संध्याकाळी येणार आहे ते पात्र हात. चावट. चेष्टा करतेस? आम्ही वळपले ग, वळपले ग, आम्ही वळपले ग, वळपले ग, वळपले ग, मनाच्या मनाची कूड. आम्ही वळपले ग, वळपले ग, वळपले ग, मनाच्या मनाची कूड. वळपले ग, आम्ही वळपले ग, आम्ही वळपले ग. तू जरूर पूछेगी मैं इस वक्त क्यों आया. आज एक मजे की बात हुई. क्या? हमारे बारे में माँ को सब अपने ही आप मालूम हुआ. कैसे? कैसे ये रहने दो, मगर सुन तो सही. माँ ने मुझसे पूछा तू उसके साथ शादी करेगा क्या. फिर तुमने क्या कहा? मैंने कहा तुम ही बताओ क्या कहा होगा. मैं कैसे बता सकती हूँ? कहो ना क्या कहा. आवडतेस बो आपल्याला? खरंच हो. पण अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.
आमच्या शेजारच्या त्या दौलतरावाचा आपल्या बायकोवर काय जीव आहे, पण बडबड नाही कधी। बलदा, आपण लग्न करणार तुझ्याशी। तू रडतेस? नाही, मला आनंद झाला। आजपर्यंत जनावर म्हणून सगळे मला लाथाडीत होते, तुम्ही मला माणूस केलं, पदरात घेतलं। लागलीस का बोलायला? तुटलं होत, शिन शिवून आणलं। याला म्हणतात खरं प्रेम। आईने तुला बोलावलंय, मी आलो स्वतः जाऊन। पण हे पाहा, जरा ठाक ठीक आहे। ठाक ठीक म्हणजे? ठाक ठीक म्हणजे पाहिल्याबरोबर आईला तू आवडली पाहिजे। बाबा साबडले, मला पत्ता लागू देत नव्हतं नाही का? जा आता तू, म्हणजे माझं डोकं म्हणजे काय काय म्हणजे मरणार बघ तू केव्हा तरी माझ्या हात ना। मेलो तर तुला घेतल्याशिवाय नाही मरणार, नाहीतर तिथं कोण मला पैसे देणार दारूला? हे घे जा मर, एवढ्यासाठीच आला होतास तू। आता बाहेर जाऊन येतो। इकडे कुठे निघालास? बाहेर जाणार। दरवाजा तिकडा आहे। दरवाजा एक इकडा आहे। ते काय माणसं चालले कोण बोलते? या दरवाज्यानं जाणार मी। बर बर, थांब, तुला ह्या दरवाज्यानं जायचं आहे? या दरवाज्यानं जाणार मी, या दरवाज्यानं जाणार मी, या दरवाज्यानं। शाबास, यो गबरू, ह्या दरवाज्यातनं जाणार। चल चल चल। मैनाबाई मला बोलवणार ना लग्नाला? दिवाळी दिवाळी आ।
पडेल ना मी पसंत तुमच्या आईला? हो हो चल. आई जगदंबे, माझ्या लेकांना आपल्यासाठी बायको बघितली आहे. तू उजव्या बाजूला कौल दिलास तर मी त्याच्या लग्नाला वय म्हणणार. तूच माझी पाठ राखी नाहीस. तुझ्याशिवाय मी कुणाला विचारणार? बाळानो या बसा. आई जगदंबे सून पसंत आहे मला, छान आहे अगदी. आता उजव्या बाजूला कौल दे आणि वय म्हणून सांग. जगदंब 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 बघितलंस का रे, आईनं कौल दिला. जगदंब जगदंब ये बाळ माग कस रखतेस? मी देवाच्या पूजेत आहे म्हणून हो. नाही माझ्या सारखीला. अग तुझ्या सारखीला काय झालं? तुझ्या सारख्या निर्मळ मुलीला देव काही म्हणणार नाही. बर वाटलं मला आज. मला काळजी होती कसली सून आपल्या घरात येते म्हणून. तुला बघितलं आणि काळजी दूर झाली माझी. बायको चांगली तर नवऱ्याचं भाग्य लवकर पुढे येत. तुझ्यासारखी कुळाशिलाची निर्मळ मनाची आई. अरे गणपत मी खोट नाही बोलत. खरोखरच बायको चांगली कुळाशिलाची निर्मळ मनाची नशीबवान असावी लागते. नाहीतर नवऱ्याचं नशीब कितीही चांगलं असलं तरी फुकट. गणपत जगदंबीनं कौल दिला ही आपल्या कुळाचं नाव उजळ करणार. जगदंब जगदंब. बाळ तुला भजन म्हणायला येत ती घे पोथी. देवापुढे चार ओळी म्हणूया. घे ना. घे. अग सवळ ओळ का आई नाही. अजून तुझ्या मनात शंका आहे? देव तुला काय नाही म्हणायचं. घे. मन संकट में कभी काम ना आए.
माशा सारख्या नरकातल्या किड्याला या देवघरात जागा नाही. तुमच्या आई सारख्या दीव माणसाच्या बरोबरीने बसायची माझी लायकी नाही. काय म्हणतेस? कसं धुतल्या तांदळासारखं मन आहे तुमच्या आईचं. असल्या भोळ्या जीवाला फसवायचं. बरं तर चल, मी सगळं सांगतो तुझ्याबद्दलचं आईला. कसं कळत नाही तुम्हाला मी कोण आहे हे जर तुमच्या आईला समजलं तर काय वाटेल तिला तुमच्याबद्दल. आपला मुलगा गुणियान चांगला आहे, त्यानं चांगल्या कुळशीलाच्या मुलीशी लग्न करावं, तिच्या भाग्यानं तो मोठा व्हावा, आपल्या वंशाचं नाव उजळ करावं, या आशा उराशी बाळगून तिनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, हाडाची काढ केले आहेत. आणि आता जिची तुम्ही निवड केलीत ती कोण आहे हे जर त्या मावलीला कळलं तर काय होईल त्या भाबड्या जीवाचं. म्हातारी जीव टाकी. मग काय करू म्हणतेस तू? जाऊ द्या मला. जाणार? तू जाणार? नाही ग, माझी आई फार चांगली आहे. तुझ्या सगळ्या चुका ती पोटात घालेल, मुळीच रागवणार नाही ती. खरं सांगतो मी तुला, मला माहिती आहे माझी आई कशी आहे ती. केवढं मोठं मन आहे तुमचं. नाही, तुमच्या घरात मोलकरीण म्हणून सुद्धा राहायची माझी लायकी नाही. जा तुम्ही, एखादी चांगली कुळशीलाची मुलगी बघा, आपल्या आईला सुखी करा आणि तुम्ही पण सुखी व्हा. हो, फार सुखी होईल. कशाला भेटलीस तू मला? का आलीस तू माझ्या बरोबर? कशाला वाट पाहत तळमळत होतीस तू माझ्यासाठी? कुणी सांगितलं होतं तुला माझ्या जीवाला एवढी आस लावायला? त्यावेळी नाही आठवड्या तुला देव माणसाच्या आणि कुळशिलाच्या गोष्टी? तूच सांगत होतीस ना आईला सगळं सांगा म्हणून? हो, तेव्हा मी माझ्या सुखाचा विचार करीत होते. खरंच चुकली मी, यायला नको होत मी तुमच्या बरोबर. बाळ मैना, चलात सांगतोच मी सगळं आईला. काही सांगू नका, शपथ आहे तुम्हाला माझी. मग तू जाऊ नकोस, चल. बाळानो, सांग मला. नाही जाणार ना? सांग. काय होतं तुला बाळ? बरं नाही वाटत. थोडं दूध घेतीस? नको मला. का? आवडत नाही? नवरा बायको दोघे अगदी सारखीच. झोप बाळ.
दोघांच्या आवडी निवडी अगदी सारख्या दिसतात. तुझा नवरा अगदी साधा आहे. त्याला की नाही मेथीची भाजी बाजरीची भाकरी फार आवडते. तेवढं चांगलं करून घातलंस की तो खुश. मी शिकवीन तुला त्याच्या आवडी जोक्त करा. आपल्या नवऱ्याला कसं खुशीत ठेवायचं ते पुष्कळ बायकांना समजत नाही. आमची पुतळा तेवढी एक आहे. नवऱ्याला काय आवडतं काय आवडत नाही कळलं तर एखाद वेळी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. ते फार जीव आहे त्यांचा माझ्यावर. थोडे दिवस इथंच राहू. मला विसरून ते एकदा नीट मार्गाला लागलेले पाहिलं कि मग जाऊ. मग जाऊच. मात्र एक कामगिरी तुझ्याकडं. तू सकाळ संध्याकाळ त्यांच्यावर नजर ठेव. पण तू मात्र त्यांना दिसू नकोस. आता जाऊन सांगतो त्याला. मला माहित आहे कुठं आहे तो. एक कुठं निघालाच. चल मुकाट्याला माझ्या बरोबर. तू कुठं गावात जायचं नाही. कुणाला सांगायचं नाही मी इथं आहे म्हणून. चल बरं जा. तुम्ही नाही गाव जोडायचं इथंच राहायचं. गेली गेली महिना गेली. तू का जाऊ दिलीस? का जाऊन दिलीस तिला? बाळ मला माहित सुद्धा नाही रे ती गेलेली. येईल ती परत? नाही येणार ती. Thank you.
आहे. तुम्ही गणपत करता ती एक मुलगी बघितली आहे ना, तिला जरा उद्या परवा दाखवायला आणा. किती झालं तरी तरणा आहे, एकदा लगीन लावून टाकलं की येईल गाडी आपोआप रुळावर. बर. जमादारच होशील पट्ट्या, बोटाला चिंदी बिंदी बांध काहीतरी. हवालदार, जमादार, फौजदार, सुप्रिटेंडेंट, मला नाही माहित. सांग. खरंच मला माहित नाही. खोटं बोलतोस, आहे माहित तुला. सांग कुठे आहे ती. अजून येड्या पिशवानी दिसतोया. कुठं पाहिलं असतो त्यानं? आपला तो जुगाराचा अड्डा होता ना, त्याच्या खाली पोस्टाच्या पेटीजवळ. तिथं मला तिथं बघितलं. आणि रे, तू कुठं आहेस हे सांगाया पै, मला तो पैसे बी देत होता. पैसे देत होता? मी त्याला काय बी सांगितलं नाही. सुटलो हात ना त्याच्या आणि आलो हात तुला सांगाया. हे ओळख असलं रे रामू, कोणी मारलं? छे, काय बी नाही, जातो मी. कुठे निघाला म्हातारा? ऐकलं आपलं सगळं त्यानं, चालला वाटतं त्यानं सांगायला. आता जाऊन सांगतो त्याला, मग मिळतील की नाही पैसे. दारूला पैसे देत नाही, जाव सोडून चालली या, मग मी पोटाला टाकाव. काय करतोयस काय तू? म्हणजे तू धुणार का काय सगळं? काय झालंय का तुला? तू काय करतोय ते करू दे. तिकडे गेलाय, अगदी झपाट्यानं चाललाय सारखा. जीव बी द्यायचा विचार. काय <Okay. S 1>
दारू घेतली तर डोक्याची भणभण थांबते नाही हो। होय थांबते, पाहिजे थांब आणतो। घे पी, छान वास येतो नाही, वाटते की नाही प्यावीची। पी, दोन चार तासांनी निशा उतरली की पुन्हा भणभण सुरू होईल, की पुन्हा प्यायची पुन्हा प्यायची, आणि मग गटारात लोळत पडायचं जन्मभर। पागल, लाज नाही वाटत? एक पोरगी मिळाली नाही म्हणून रडत बसते भागूबाई सारखा। रडत नाही हो, पण सोसत नाही मनाची तळमळ। मनाची तळमळ भल्या माणसा काळीच फाटल असं प्रसंग माणसावर गुजरत्यात। उभ्या घराला आग लागती आणि एका रात्री सगळा संसार रस्त्यावर पडतो, दरोडा पडतो, जन्माची कमाई वाटायला लागती। पोरं बाळ भिकायला लागतात पण ते नाही बसत असं पिसाट होऊन, मर्दावानी छाती ठोक झुंजत्या दुनियेशी आणि संसार उभा करतात। घराला आग लागली तर ते बांधता येईल पुन्हा, गेलेले पैसे परत मिळवता येतील, पण काळव्याची आग नाही विदवता येत। अरे भय, मग बस नाही झालं तर दिवसात अर्धा घंटा तुझ्या या प्रेमापाई रडत। बघ तू माणूस आहे विसरू नकस, 24 घंटे डोक्यात राग घालाय पाहिजे, तू जन्माला नाही आला। नाही समजत दौडत राहते तुम्हाला। अरे समजलं समजलं, सगळं समजलं। तुझा बाप तुझ्यावर काही कमी प्रेम करीत होता, तुला काय बी कमी पडू नये म्हणून उन्हात अनात बापडा राबत होता, मेला शेवटी त्याच। किंवा मेला तवा नाही कुठे गेलास त्याच्या मागणं? बापावर नव्हतं तुझं प्रेम, आणि काळ बघितलेली पूर्वी सोडून गेली तर म्हणा काळजाची आग इजत नाही। मग करू तरी काय? काय करू, बांगड्या भर हातात। अरे एखादं बाई माणूस बी डगमगत नाही प्रसंगात, तुझी आई बिचारीचा नवरा मेला, सगळं आबाळ कोसळलं डोईवर तिच्या, पण ती डगमगली नाही। तिला बी जगात काय करायचं होतं, रडत नाही बसली। हे पोर होतं 15 वर्ष लोकांच्या घरातली घाण उपसत होती तुझ्यासाठी। अरे दुसरं काय नाही तर त्या ऐकर तरी बघ, तुझी दशा बघून 15 वर्षात वाचली नाही इतकी 4 दिवसात वाचली म्हणतात। जिनं तुझ्यासाठी एवढं केलं, तुला लहानाचा मोठा केला, निदान तिच्याकरता तरी काळीच घट कर। जा जा, दाखव तिला तिचा पोरगा परत मिळाला म्हणून। जा उठ जा। आई हाता आहे का तू? आता जाऊन सांगतो त्याला। इथलीच आहे, चांगली गुन्हे आहे मुलगी, तुझ्यासाठी माग बघितली होती, स्वभावानं चांगली आहे, तुला पसंत आहे। पण तुला? तुला पसंत आहे ना, मग मुहूर्त बघ। कुणी भी नाही? नाही। जवाला जवाला
तुम्ही या बाजूला जा. कोण इकडे सुद्धा नाही झप्पड इथून पकडा तिला. शाबास बहादर शाबास. चल चल चल. इकडे ये. मी सांगतो ते ऐकशील? हो. जातो इथून. कुठ? कुठे? जिथे तुला कोणी ओळखणार नाही. इथं कोण? मी. मग काय होईल? काही होऊ दे. तुझा सर, माझाच तेवढा जीव आहे आणि तुमचा नाही. मैना जा तू लवकर, उजाडायला लागलं. माझ्या नशिबात अंधार आहे, मला उजेडाच कार. काय तू ऐकत नाहीस? त्या दिवशी तू मला सोडून गेलीस. फुटलेल्या काळीस तसंच दाबून मी पुढे चाललो होतो, पण आता तर काळीस फुटलं होत तरी तुम्ही मर्दासारखे नेटानं पुढे चालला होता. तुमच्या मर्दपणाचा मला फार अभिमान वाटला. आता माघार घेऊ नका, येऊन येते वेळ आली आहे खरी. जा जा लवकर, कुणीतरी येतील इकडं. मैना जन्मठेपेची शिक्षा झाली.
गणपत दादा, मैनाबाईनं सांगितलं या प्रेमापायी जग सोडू नका।